खासदार संजय राऊत यांनी उत्पल परिकर आणि गोवा दौऱ्याबद्दल प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली असता पुन्हा भाजपला धारेवर धरले आहे. यावेळी संजय राऊत यांनी गोवा निवडणुकांवर आपले मत मांडले. म्हणाले, गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे. उत्पल परिकर हे दरदरकी ठोकरे खा रहे. आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं म्हटलं तर आज भाजपमध्ये आता धावपळ सुरू झाली. बुधवारी राऊत हे गोव्याला जाणार असून तिथे उमेदवार घोषित केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. इतका वेळ का लावलाय ते कोण सांगणार? यांच्या हातात नाही तिकीट, दे जे बोलत आहेत त्यांच्या हातात उत्पल तिकीट असं द्यायचं तरी केव्हा दिलं असतं किंवा नाकारलं असतं, यांच्या हातात नाही आहे. हे बोले एवढे आहेत फक्त. उत्पलचं तिकीट का थांबवलं आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत आम्हाला पडायचं कारण नाही. आम्ही इतकंच म्हणालो, जर उत्पल परिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर परिकरांना एक श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवायचं की त्याच्या विरुद्ध उमेदवार न देता एकास एक लढत करा. एवढंच आमचं म्हणणं आहे. उत्पल परिकर यांच्याबद्दल शिवसेनेची भूमिका नेमकी कशी असणार आहे? काय असू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकदा असे प्रकार घडतात. सहानुभूती असते एखाद्या नेत्याविषयी त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या कुटुंबातला जेव्हा एखादी व्यक्ती उभी राहते तेव्हा आपण त्या सहानुभूतीचा आदर करतो. म्हणजे सांगतो की बाबा ठीक आहे, आम्ही लढणार नाही. गोव्याची सुद्धा परंपरा जरी असेल नसेल पण मी एक भूमिका मांडली आणि त्याला अनेकांनी पाठिंबा दिला.